नागपूरमध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून रात्रीच्या सुमारास असे कुत्रे चावण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालाय. नगरपालिकेच्या निर्बिजीकरणाची मोहीम मात्र कागदावरच असल्याचे दिसून येते. पंढरपूर शहराच्या विविध भागात सध्या मोकाट कुत्रे धुमाकूळ घालत असून यातील बरेच कुत्रे पिसाडलेले असल्याने दुचाकी वाहनधारकांना पाटला करून त्यांचा चावा घेत असल्याने वाहनधारकातून संताप व्यक्त होत आहे. अशी कुत्रे संतपेठ, सांगोला चौक, शनेश्वर मठ परिसर, गौतम विद्यालय ते स्मशानभूमी, टिळक स्मारक ते लक्ष्मी रोड आदी परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरेही दुचाकी आणि सायकल स्वारांच्या मागे लागून प्रसंगी चावा घेतात. अशा कुत्र्यावर आवर घालण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने कुत्र्यावर निर्बिजीकरण केले जाते. परंतु असे निर्बिजीकरण करूनही कुत्र्यांच्या संख्येत वाढ होते, मग निर्बिजीकरण फक्त कागदावरच दाखवण्यात येते. हा सर्व प्रकार सुरू आहे तर दुसरीकडे ज्या नागरिकांना कुत्रे चावा घेतात त्यांना उपजिल्हा रुग्णालयामध्ये रॅबिज लस घेण्यासाठी गेले असता लस उपलब्ध नसल्याचे कारण सांगत रुग्णांना सोलापूर येथे उपचारासाठी पाठवले जातात. यामुळे गरीब रुग्णांना उपचार घेणे कठीण होते. यासाठी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून कुत्र्यांच्या चाव्यावर देण्यात येणारी रेबीज लस उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपलब्ध करावी अशी मागणी करण्यात येत आहे.